नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमचं स्वागत करत आहे. मी गोठ्यातील गाई गोठ्यातील व्हिडिओ टाकतोय मित्रांनो, त्याची माहिती देतोय. पण बऱ्याच लोकांच्या कमेंट अशा आल्या की गाई विक्रीसाठी असेल तर कृपा करून कळवा, कालवाडी विकायची असेल तर कळवा. तर मी लंपी रोगामुळे मित्रांनो बाजार बंद होते. पण मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील मोंडनीमचा बाजार जो आहे, सोलापूर पुणे हायवेला आहे मोंडनीम, तर तो बाजार सुरू झालेला आहे मित्रांनो. ह्या शनिवारी म्हणजे आज भरलेला आहे तो बाजार. खूपसा भरला नाही, थोडी कमीच गर्दी होती, पण खरेदी विक्री सुरू झाली मित्रांनो. तर गाई पण बघताय तुम्ही, एचएफ जातीच्या गाई खूप भारी भारी गाई इथं आलेल्या आहेत. दोन तीन व्यापाऱ्याचे नंबर आणि गायींचे व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकले, त्याच्या खाली वरती व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करून घ्या. तुम्हाला त्या व्यापाऱ्यांचे नंबर मिळतील आणि गाई खरेदी करण्यास जर तुम्ही इच्छुक असाल तर तिथून तुम्हाला गाई खरेदी करू शकता फोन करून त्यांना. तर एकदम भारी बघा तुम्ही गाई, बांड्या भुंड्या गाई होत्या, खूप चांगल्या म्हशी होत्या, शेळ्या होत्या. खूप साऱ्या लोकांनी बघितलं असेल तर त्यांना माहीत असेल मोंडनीमचा बाजार. आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी अवश्य भेट द्या आणि तुम्हाला हवी तशी गाय, कारण आता दुधाला भाव वाढलेले आहेत. भाववाढीमध्ये खूप साऱ्या लोकांना वाटते की आपण अजून गाई केल्या पाहिजेत, नवीन सुरू करणाऱ्यांना पण गाई घ्यायची आहेत. पण लंपी रोगामुळं बंदी होती तर ती थोडीशी शिथिल करण्यात आलेली आहे. तरी कुरडूचे धाणे यांची दावण आहे बघा, एकसारख्या तीन गाया एकदम चांगल्या ब्रीडच्या, भुंड्या भांड्या एचएफ गाई. तर 80-90 लाख रेंज आहे, पण त्याच्याच पटीमध्ये आता ही समोर दिसते ती 70,000 विकली गेली. त्याच्यानंतरची जी आता इथे रेड एचएफ ही सुद्धा 70 पर्यंत गेलेली आहे. ह्यांचे सौदे झालेले व्हिडिओ आहेत मित्रांनो, तुम्ही खालीवरती माझ्या चॅनलमध्ये चेक करू शकता. तर जशी गाय अशी तशी किंमत पडलेली आहे. चांगली गाय असेल तर मित्रांनो तुम्हाला ते 1,10,000-15,000 पण गेलेले आहे. आता ही गाय 1,15,000 गेली बघा, समोर दिसते ती गाय डाण्यांच्याच दावणीतली आहे, सौदा झालेला आहे. गाई खूप मोठे घोड्यावनी गाय आहे, कास पण तेवढीच मोठी आहे. सौदा चालू असताना व्हिडिओ आहे मित्रांनो. तर खूप अशा गायींची खरेदी विक्री झाली. तुम्हाला पण वाटत असेल की मी कुठून गाय खरेदी करू, तर मोंडनीमचा बाजार चालू आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि चांगल्या ब्रीडच्या चांगल्या प्रकारच्या एचएफ गायी तुम्हाला इथे दावणीला बघायला मिळतील. शेतकरी पण येत आहेत, व्यापारी पण येत आहेत, कालवडी पण आहेत, चांगल्या गायी पण आहेत व्यायला झालेल्या. आणि चांगली खुश खबर म्हणजे आता 21 तारखेपासून म्हणजे कालपासूनच रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. 10 लिटरच्या पुढं असेल तर गाय परवडते आपल्याला, दूध व्यवसाय परवडते. तर ह्या कमेंटला मी एवढं सांगेल की लई लोकांना कमेंट आलते की गाय कुठून खरेदी करायच्या, तुमच्या गोट्यात आहेत काय, आणि मी ज्या गोट्याची व्हिजिट केलं तिथली विकायची का असं होतं. पण मित्रांनो जिथं मी व्हिजिट करतो विकायची असेल तर तसं मी मेन्शन करतो, पण तसं नाहीये.